जळगाव जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्रांच्या बाबतीत ड्राईव्ह सुरू आहे. त्याच अनुषंगाने शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री भवारी यांनी आपल्या डी बी पथकाला सूचना केल्या होत्या की गुप्त माहिती काढून अशी काही अवैध शस्त्र आपल्या हद्दीत मिळतात का त्याचा शोध घ्यावा. त्याच अनुषंगाने डी बी पथकातील तेजस मराठे व किशोर निकुम हे दोन आमचे अंमलदार आहेत त्यांना माहिती मिळाली होती की एक तरुण व्यक्ती आहे त्याच्याकडे अशा अवैध शस्त्र असल्याची त्यांना माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी शिवाजी आपलं उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलाजवळ त्यांनी नाकाबंदी लावली आणि त्याला पकडलं आणि त्याच्याकडून हे अवैध शस्त्र जप्त केलेलं आहे. त्या अनुषंगाने त्याच्यावर आरामचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तो तरुण आहे त्याचं नाव किरण दिलीप सपकाळे वय 24 वर्ष आहे. त्याच्यावर या अगोदर देखील 2 गुन्हे दाखल आहेत. त्यांनी सदरचे शस्त्र कुठून प्राप्त केले याचा चौकशी करून म्हणजे तपास सुरू आहे.